नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित विषयातील आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे हा घटक शिकणार आहोत मग या घटकामध्ये सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे आता आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह शिकण्याअगोदर आंतरराष्ट्रीय भाषा म्हणजे काय हे माहीत पाहिजे तर राष्ट्र राष्ट्रांमध्ये देवाणघेवाणीसाठी जी भाषा वापरली जाते तिलाच आंतरराष्ट्रीय भाषा म्हणतात आणि आंतरराष्ट्रीय भाषा ही इंग्रजी आहे मग आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजेच इंग्रजीतले संख्याचिन्ह त्यानंतर देवनागरी संख्याचिन्ह आता बऱ्याच जणांना देवनागरी म्हणजे काय कळत नाही तर खूप सोपं आहे देवनागरी संख्याचिन्ह म्हणजेच मराठीतले संख्याचिन्ह तर देवनागरी भाषा कशाला म्हणायचं मग तर फार फार वर्षापूर्वी आर्य भारतात आले आणि ते स्वतःला देव मानू लागले आणि ते नगरात राहत मग नगरातल्या लोकांनी जी भाषा वापरली जाई तिला देवनागरी भाषा म्हटले जाई म्हणून देवनागरी संख्याचिन्ह म्हणजेच मराठीतले संख्याचिन्ह आता मी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी संख्याचिन्ह लिहून दाखवते आणि ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजेच इंग्रजीतले संख्याचिन्ह शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ no. हे झाले आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आता देवनागरी संख्याचिन्ह बघा शून्य लिहिताना तो एकदम गोल आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आता या घटकात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला शिकायचं आहे रोमन संख्याचिन्ह काही ठराविक इंग्रजी वर्णाक्षरांच्या माध्यमातून आपल्याला खूप लाखोपर्यंतच्या संख्या लिहायला शिकायच्या आहेत तर रोमन संख्यालेखन पद्धतीमध्ये ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणखी काही अपवाद आणि काही बेरजेचे वजाबाकीचे नियम आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत सगळे नियम पाठ करायचे नाहीत तर कोणत्याही संख्येला स्थानिक किंमत नसते या संख्यालेखन पद्धतीमध्ये कोणत्याही संख्येला स्थानिक किंमत नसते आणि त्याचबरोबर रोमन संख्यालेखन पद्धतीमध्ये शून्यासाठी कोणतंही विशिष्ट असं इंग्रजी वर्णाक्षर वापरलं जात नाही किंवा विशिष्ट असं संख्याचिन्ह नसतं या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात बाकी कोणते संख्याचिन्ह किती वेळा एका पुढे एक लिहितात ते नियम आपल्याला पुढे बघायचे आहेत आता या ठिकाणी मी काही इंग्रजी वर्णाक्षर घेते आणि त्यांच्या किमती देखील देते त्या आधारे आपल्याला लाखोपर्यंतच्या संख्या तयार करता येतील या ठिकाणी बघा या ठिकाणी मी आय लिहिले त्याच्यानंतर वी एक्स एल सी डी आणि एम आता ह्याच्या किमती तुम्हाला सांगणार आहे मी आय म्हणजे एक व्ही म्हणजे पाच एक्स म्हणजे दहा एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आणि एम म्हणजे एक हजार एवढ्याच संख्याचिन्हांच्या आधारे आपल्याला लाखोपर्यंतच्या संख्या तयार करता येतील आता हे लक्षात ठेवणं खूप सोपं आहे आय व्ही एक्स एल सी डी आणि एम तर बघा हा टप्पा लक्षात ठेवा तुम्ही आय म्हणजे एक आहे एक्स म्हणजे दहा आहे सी म्हणजे शंभर आणि एम म्हणजे एक हजार त्यानंतर हा एक टप्पा लक्षात ठेवा व्ही म्हणजे पाच एल म्हणजे पन्नास आणि डी म्हणजे पाचशे एल सी डी एम हे तर तुमच्या लक्षात राहते कारण आत्तासुद्धा आपण पाचवीपर्यंत दहापर्यंतच्या संख्या काही मुलांना येत असतील तर हे टप्पे लक्षात ठेवा ह्या आयडियानुसार जर लक्षात ठेवलं तर विसरणार नाही आता हे झाले एक हजारापर्यंत मग तुम्ही म्हणाल की एवढ्याच रोमन संख्या एवढ्याच वर्णाक्षरांद्वारे आपल्याला लाखोपर्यंतच्या संख्या कशा काय लिहिता येतील तर ते देखील आपण शिकणार आहोत आता बघा मी या ठिकाणी आय लिहिले आय येत नाही त्याच्यात व्ही लिहिले मी आणि व्हीच्या डोक्यावर रेश दिली म्हणजे बार दिलाय तर व्हीची किंमत काय आहे पाच बार दिलाय म्हणून त्याच्यावर तीन शून्य ठेवायचं मग वीची किंमत झाली पाच हजार त्यानंतर एक्स एक्सच्या डोक्यावर देखील बार देणार मी मग एक्सची किंमत किती मुळात दहा बार दिल्यामुळं त्याच्यावर तीन शून्य ठेवा मग एक्सची एक्स बार दिलेला एक्स आहे त्याची किंमत झाली दहा हजार त्यानंतर एल आता एलच्या डोक्यावर बार दिलाय सुरुवातीला एलची मूळ किंमत की किती पन्नास बार दिलाय त्यामुळं तीन शून्य द्या मग बार दिलेल्या एलची किंमत झाली पन्नास हजार त्यानंतर आहे सी त्याच्या डोक्यावर देखील बार द्या दे सीची किंमत किती मुळात शंभर बार दिलाय त्यामुळे तीन शून्य द्या मग त्याची किंमत किती झाली एक लाख त्यानंतर डी डीच्या डोक्यावर देखील बार द्या दे डीची मूळ किंमत लिहा डीची डीची मूळ किंमत आहे पाचशे बार दिलाय त्यामुळे तीन शून्य द्या मग डीची किंमत आता बार दिलेल्या ची किंमत झाली पाच लाख त्याच्यानंतर आहे एम आता एमची मूळ किंमत किती एक हजार आता बार दि ह्याच्यावर एमच्या डोक्यावर बार द्यायचं आहे मग बार दिलेल्या एमची किंमत वरती तीन शून्य द्यायचेत आपल्याला मग त्याची किंमत झाली दहा लाख याप्रमाणे तुम्ही कितीहीपर्यंतच्या संख्या तयार करू शकता आता या ठिकाणी बेर्जेचे नियम यावर आधारित काही संख्या तयार करणार आहे आता बेरजेच्या नियमामध्ये पहिलं आहे पुनरावृत्ती म्हणजे रिपिटेशन म्हणजे काही संख्या चिन्ह ही एकापुढे एक, एक वापरली जातात एकापुढे एक तीन वेळा वापरली जातात आणि त्यांची बेरीज करून संख्या मिळते परंतु या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे व्ही एल आणि डी इथं लिहूनच ठेवायचं व्ही एल डी या चिन्हांची या चिन्हांसाठी बेरजेचा नियम लागून आहे म्हणजे व्ही आणि डी ही संख्येचिन्ह एका पुढे एक, एक वापरली जात नाहीत मग वापरली कोणती जातात तर आय बघा I जर एकदाच लिहिलं तर ते आहे एक आता आय जर आपण दोन वेळा लिहिलं तर ते काय आहे एक अधिक एक म्हणजे दोन त्याच्यानंतर आय जर तीन वेळा लिहिलं तर एक अधिक एक अधिक एक बरोबर तीन त्याच्यानंतर एक्स आता मी एक वेळाचं लिहित नाही मा कारण माहिती आहे आप आपल्याला एक वेळा लिहिलं म्हणजे दहा तर डबल एक्स लिहिलं तर काय होतं दहा अधिक दहा बरोबर वीस त्याच्यानंतर आपण एक्स तीन वेळा लिहिलं तर बघा दहा अधिक दहा अधिक दहा बरोबर तीस त्याच्यानंतर सी लिहायचं आहे आपल्याला एकदा सी लिहिलं तर शंभर मग दोन वेळा सी लिहिलं तर काय होणार शंभर अधिक शंभर बरोबर दोनशे नंतर सी जर आपण तीन वेळा लिहिलं ट्रिपल सी लिहिलं तर काय होणार शंभर अधिक शंभर अधिक शंभर बरोबर तीनशे वी एल डी एका पुढे एक तीन वेळा लिहित नाहीत म्हणजे त्याच्यासाठी हा नियम लागूच नाही आणि जे संख्याचिन्ह आपण एकापुढे एक, एक लिहिणार आहोत ती तीनच वेळा लिहिणार आहोत आता चारशेसाठी मी चार वेळा सी लिहिलं तर ते चुकीचं आहे ते मी नंतर सांगेल चारशेसाठी काय लिहायचं आहे ते पण लक्षात ठेवायचं चा, ह्याच्यानं ह्याच्यातलं व्ही एल आणि डी हे, हे, हे संख्याचिन्ह एकापुढे एक लिहित नाहीत मग काय लिहितात आय एक्स सी आणि एम हे संख्याचिन्ह एकापुढे एक फक्त तीन वेळाच आपण लिहू शकतो त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे समजा एम तर एकदा एम लिहिलं म्हणजे हजार आणि दोन वेळा एम लिहिलं म्हणजे काय दोन हजार हजार अधिक एक हजार बरोबर दोन हजार जर एम आपण तीन वेळा लिहिलं तर एक हजार अधिक एक हजार अधिक एक हजार बरोबर तीन हजार याप्रमाणे आता पुढे एक, एक लिहिण्याचा नियम तुम्हाला समजला असेल तुम्ही पॉज करून हे सगळं लिहून घ्यायचे त्यानंतर उतरत्या क्रमानुसार आता बेरीज कशी होते आणि उतरता क्रम लिहिला तर कशा संख्या तयार होतात ते बघणार आहोत आपण आता यानंतर आपण वजाबाकीचे नियम बघू वजाबाकीचे नियम वापरून नवीन संख्याचिन्ह कसे तयार करता येतील या ठिकाणी वजाबाकीच्या नियमामध्ये आहे चढत्या क्रमाचा नियम म्हणजे दिलेली संख्याचिन्ह जर चढत्या क्रमाने लिहिलेली असतील तर त्यांच्यात वजाबाकी होऊन नवीन संख्या मिळते आता प्रत्येकच संख्याचिन्ह एकमेकांसमोर लिहिले तर वजाबाकी होऊन नवीन संख्या मिळत नाही त्यात काही अपवाद देखील आहेत आता चढत्या क्रमामध्ये काय असतं तर लहानाकडून मोठ्याकडे म्हणजे अगोदर लहान संख्या चिन्ह नंतर मोठं संख्या चिन्ह मग त्यांची वजाबाकी होते आणि नवीन संख्या मिळते आता मी या ठिकाणी लिहिले समजा आय व्ही बघा मोठं संख्या चिन्ह आहे व्ही आणि लहान संख्या चिन्ह आय म्हणजे या व्हीच्या किमतीतून आयची किंमत वजा होणार मग व्हीची किंमत काय आहे पाच वजा आयची किंमत काय आहे एक पाच वजा एक बरोबर चार म्हणजे आय व्ही बरोबर चार आलं त्यानंतर मी लिहिले आय एक्स बघा एक्स म्हणजे काय आहे दहा आय म्हणजे काय आहे एक म्हणजे दहा वजा एक बरोबर नऊ त्यानंतर मी लिहिले समजा एक्स एल हे लहान चिन्ह आहे हे मोठं संख्येचे आहे वजाबाकीच्या नियमामध्ये लक्षात ठेवा सुरुवातीला लहान चिन्ह आहे आणि त्याच्या पुढचं मोठं चिन्ह आहे त्यांची वजाबाकी होते बघा एल म्हणजे काय आहे पन्नास वजा एक्स म्हणजे काय आहे दहा पन्नासमधून मधून दहा गेले तर काय आलं चाळीस म्हणजे एक्स एल बरोबर चाळीस आलं आता सर्वच संख्या चिन्ह अशी चढत्या क्रमाने एका पुढे एक लिहिली तर त्यांची वाजाबाकी होत नाही तर त्याच्यामध्ये काही अपवाद आहेत आता उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपल्याला समजा मी ठिकाणी व्ही एक्स बघा एक्स म्हणजे काय आहे दहा आणि व्ही म्हणजे काय आहे पाच दहामधून पाच गेले पाच राहिले तर व्ही एक्स म्हणजे पाच असं येऊ शकतं का नाही तर हे चुकीचे कारण पाच साठी आपल्याला संख्याचिन्ह आहे व्ही त्यानंतर त्याच्यानंतर हे एल लहान संख्या चिन्ह आणि परत सी हे मोठे संख्या चिन्ह आहे एल सी आता सी ची किंमत काय आहे शंभर आणि एलची किंमत काय आहे पन्नास म्हणजे शंभर वजा पन्नास बरोबर काय येणार पन्नास मग पन्नास साठी एल सी लिहून चालेल का नाही हे लिहून चालणार नाही कारण आपल्याला पन्नास साठी संख्या चिन्ह या ठिकाणी एल दिलेलं आहे त्यानंतर हां त्यानंतर आपण या ठिकाणी लिहिलं आहे समजा डी एम बघा एम मोठ्या संख्या चिन्ह आहे आणि डी लहान संख्या चिन्ह आहे मग एमची किंमत काय आहे एक हजार वजा ची सं किंमत काय आहे पाचशे मग एक हजारमधून पाचशे गेलं काय काय राहिले पाचशे मग डी एम म्हणजे पाचशे आहे का नाही कारण पाचशेसाठी इथे चिन्ह आहे डी म्हणून हे सुद्धा लिहून चालणार नाही असे काही अपवाद तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्ही कितीही संख्या स्वतः तयार करू शकता आता यानंतर आपण बघणार आहोत दोन मोठ्या संख्या चिन्हांमध्ये जर लहान संख्या चिन्ह आलं तर काय करावे म्हणजे कशा ओळखायच्या संख्या तर या ठिकाणी मी काही उदाहरणं घेतलेली आहेत सुरुवातीला आपण त्या संख्यांच्या किमती लिहून घेऊयात म्हणजे कोणत्या दोन मोठ्या संख्यांच्या चिन्हांच्या मध्ये लहान संख्ये चिन्ह आले हे आपल्याला कळेल बघा या ठिकाणी एल म्हणजे काय पन्नास एक्स म्हणजे काय दहा आय म्हणजे काय आहे एक आणि व्ही म्हणजे काय आहे पाच आता तुम्ही म्हणाल बेरजेचे नियम शिकवले वजाबाकीचे नियम शिकवले पण या ठिकाणी आता इथं मोठी संख्या नंतर लहान संख्या नंतर लहान संख्या आणि नंतर ह्या संख्येपेक्षा इकडं मोठी संख्या आली मग अशा वेळी काय करायचं तर लक्षात ठेवा उजवीकडले जे संख्या असतात दोन संख्या असतात त्यांचा गट करायचा आणि ह्या दोन्हींमध्ये काय करायचं वजाबाकी करायची मग ह्यांची काय वजाबाकी होणार आपल्याला माहिती आहे आय व्ही म्हणजे काय तर व्ही म्हणजे पाच आहे पाच वजा एक म्हणजे ह्याची किंमत काय आली चार मग बघा पन्नास या ठिकाणी इथलं पन्नास मी घेणार पन्नास अधिक हे दहा अधिक हे किती तर चार म्हणजे ह्यांची किंमत काय किती आली बघा पन्नास अधिक दहा साठ आणि चार चौसष्ट तर प्रत्येक वेळी उजवीकडल्या दोन अंकांचे दोन संख्याचिन्हांचे गट करायचे आणि त्यांच्यामध्ये वजाबाकी असते वजाबाकी करून मिळणारी संख्या ही ह्या इकडल्या संख्येत मिळवायची असते त्यानंतर पुढचं उदाहरण बघा सी म्हणजे काय आहे शंभर हे सी म्हणजे काय आहे शंभर एल म्हणजे काय आहे पन्नास आय म्हणजे काय आहे एक आणि एक्स म्हणजे काय आहे तर दहा एल म्हणजे काय आहे दहा मग उजवीकडले दोन संख्या चिन्ह कोणते आहेत आय आणि एक्स मग ह्यांची वजाबाकी बाकी काय ती बघा बरं आपण बघितलं आहे नियम ह्याच्या अगोदरच वजा की लहान संख्या चिन्ह जर मोठ्या संख्या चिन्हाच्या डावीकडं आलं तर त्याची किंमत ह्या मोठ्या संख्या चिन्हातून वजा होते मग एक्स म्हणजे काय दहा वजा आय म्हणजे काय एक म्हणजे ह्याची किंमत किती आली नऊ मग बघा या ठिकाणचं शंभर अधिक हे शंभर अधिक हे पन्नास अधिक हे नऊ मग किंमत किती झाली बघा शंभर अधिक शंभर दोनशे हे दोन पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास आणि नऊ दोनशे एकोणसाठ याप्रमाणे तुम्हाला संख्या समजेल त्यानंतर पुढचं उदाहरण बघूयात आपण इथं दिले आहे यल, एल एल म्हणजे काय पन्नास सुरुवातीला ह्या सगळ्यांच्या किमती लिहून घेऊयात म्हणजे कळेल की कोणत्या दोन मोठ्या संख्या संख्याचिन्हांच्यामध्ये लहान चिन्ह आले बघा एल म्हणजे पन्नास एक्स म्हणजे दहा एक्स म्हणजे दहा आणि आय म्हणजे एक आणि व्ही म्हणजे काय पाच बघा मोठं चिन्ह नंतर लहान म्हणजे तेवढीच आहे ह्या दोन इंची किंमत पण पुन्हा लहान आले आणि नंतर ह्याच्यापेक्षा इकडं मोठं चिन्ह आले मग अशा वेळी प्रत्येक वेळी उजवीकडल्या दोन दोन चिन्हांचा गट करायचा आणि ती संख्या अगोदर काढून घ्यायची तर बघा पाच वजा एक बरोबर काय आलं चार मग ह्यांच्या किमतींची सगळ्यांची बेरीज करूयात आता पन्नास अधिक दहा अधिक दहा अधिक हे चार मग किंमत काय होती बघा पन्नास आणि दहा साठ अधिक दहा सत्तर आणि चार चौऱ्याहत्तर हे तुम्हाला समजलंच असेल तुम्ही आणखी प्रॅक्टिस करू शकता वेगवेगळ्या संख्या स्वतः तयार करायच्या आता हे शेवटचं उदाहरण बघूयात आपण एल म्हणजे काय पन्नास एक्स म्हणजे दहा एक्स म्हणजे दहा हे एक्स म्हणजे दहा या ठिकाणी ओळखू येणार नाही म्हणून मी गर्दी होणे म्हणून मी कोमा दिलेला आहे आय म्हणजे एक आणि एक्स म्हणजे दहा बघा आता उजवीकडले दोन संख्या चिन्हांचा गट कारण त्यांची किंमत काढा एक्स म्हणजे काय दहा आणि आय म्हणजे काय एक दहामधून दहामधून एक वजा करा किती आली किंमत नऊ मग आता ह्या सगळ्यांची बेरीज करा सगळ्या संख्या खाली घ्या आणि बेरीज करा पन्नास अधिक दहा अधिक दहा अधिक दहा आणि हे अधिक नऊ मग बघा पन्नास आणि दहा साठ आणि दहा सत्तर अधिक दहा ऐंशी अधिक नऊ किती झालं एकोणनव्वद तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर एक ते दहापर्यंतच्या संख्या लिहिता आल्या तर तिथून कोणत्याही संख्या लाखोपर्यंतच्या संख्या तुम्ही आता दिलेल्या नियमानुसार तयार करू शकता नियम असे काही म्हणजे पाठ करण्यासारखे नाहीत फक्त बेरजेचे नियम वजाबाकीचे नियम लक्षात ठेवा आणि प्रॅक्टिस करा प्रॅक्टिसने तुम्हाला कुठल्याही संख्या लिहिता येतील पाचवीसाठी अपेक्षित फक्त वीसपर्यंतच आहेत परंतु आपण आणखी जास्त ॲडव्हान्स तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे मग सुरुवातीला आपण बघूयात एक ते पर्यंतच्या संख्या मी या ठिकाणी लिहून दाखवते बघा आय म्हणजे एक डबल आय म्हणजे दोन ट्रिपल आय म्हणजे तीन आय व्ही म्हणजे चार व्ही म्हणजे पाच व्ही आय म्हणजे सहा व्ही डबल आय म्हणजे सात व्ही ट्रिपल आय म्हणजे आठ आय एक्स म्हणजे नऊ आणि एक्स म्हणजे दहा एवढ्या खूप महत्वाच्या संख्या आहेत एवढ्या जर संख्या तुम्हाला तयार स्वतः तयार करता आल्या तर पुढच्या संख्या तुम्ही तयार करू शकता मग आज आजच्या शिकवलेल्या टॉपिकवरती तुम्ही फक्त जमतील तेवढ्या पुढे संख्या तयार करायच्या